अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी येथील माध्यमिक विद्यालयामध्ये कैलासवासी अण्णासाहेब भास्करराव गरुड यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एके पाटील यांनी अण्णासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी संचालक गायकवाड सर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचा वेलू गेला गगनावरी व त्या रोपाची राखण करणारा कणखर होता। अण्णांना स्वामी समर्थांसारखे व्यायामाची आवड होती। ते नेहमी कुस्त्यांच्या आधारातच रमायचे। काही व्यक्ती या अतिशय आदर्श असतात। त्यांच्याबद्दल काय बोलावं आणि काय सांगावं मनात असंख्य उमाळे दाटून येतात, पण कुठेतरी सुसंगतरित्या आपल्याला ते मांडणंही गरजेचं असतंच असतं। आपण शाळेत येतो ते काहीतरी घेण्यासाठी, शिकण्यासाठी। मग शाळेत असो की शाळेच्या बाहेर असो, प्रत्येक गोष्ट आपण कमीत कमी ऐकायला आणि इतरांचा आदर्श समजून घ्यायला आपण शिकलं पाहिजे। तेच खरं आपलं शिक्षण असतं। मी माझा एक अनुभव तुम्हाला आता सांगणार आहे अण्णांच्या बाबतीतलाच। त्यांच्या बाबतीत त्यांच्याशी फारसा संबंध नसला जरी आला, तरी पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हाचा प्रसंग। पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना भेटायला गेले, वास्तविक माझं त्यांच्याशी असलेलं नातं म्हणजे सुनेचं, आणि सुनेने आपल्या सासू सासऱ्यांसमोर आपल्या मर्यादेतच राहायचं असतं हे संस्कार। त्यामुळे घरून सासूबाईंनी मला सांगितलेलं की तू अगदी जमिनीवर अण्णा जरी बसलेले असले तरी जमिनीवरच बसायचं। त्यांनी कितीही सांगितलं तरी खुर्चीवर बसायचं नाही। मी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हतेच। सासूबाई आणि मी जेव्हा अण्णांना भेटायला गेलो, पहिल्यांदाच जेव्हा अण्णांना पाहिलं, त्यांचं ते करारी व्यक्तिमत्व, तो कणखरपणा पाहून
पहिल्यांदा तर हृदयात धडकीच भरली. माझ्याकडून काम करून घ्यायचं आणि दर बुधवारी जो बाजार असतो त्या बाजाराची मजुरी ही आप्पाकडून घ्यायची आणि मग त्यांचं वाटत करायचं. पण काय आप्पा मग काय करायचं त्यांना हा किती आता आले की अण्णा किती पैसे झाले त्या 1000 झाले देऊन टाकले. पण अण्णाचा स्वभाव असा होता की कधी 1 रुपया उरला असेल तर त्या आप्पांना परत करत इतके आज्ञाधारक होते. मला मायनं सांगितलं की म्हणे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांनी कधीही त्या पैशाचं अफवापण केली नाही म्हणून त्यांच्यावर फार विश्वास होता. आणि मी सुद्धा अशी वागली की या कुटुंबाचं सांभाळताना 30-35 लोकांचं मग त्या ठिकाणी माझ्या जाव असतील कुठे मुलं सगळा परिवार होता. पण कोणत्याही एका एवढ्या मोठ्या खटल्यामध्ये चूक होत राहते परंतु त्या इतक्या दक्षता होत्या घेत होत्या की कोणाला काय घ्यायचं तर एक वस्तू घ्यायची असेल मग त्याप्रमाणे साड्यासुद्धा असतात प्रत्येकांना सगळं समान काही. त्यामुळे आमचं घराणं 5 दिवस टिकलं. त्याला हे कारण होतं की अण्णा असे होते की अतिशय विश्वासू आणि आज्ञाधारक होते. आज या सभेच्या समोर चित्ररूपाने ज्या स्मृती सादर केलेल्या आहेत त्यात या विद्यालयाला या विद्यामंदिरामध्ये सरस्वतीचं पूजन होतं म्हणून सरस्वती देवीला मी प्रथम वंदन करतो. माध्यमातून काहीतरी आपण आदर्श घ्यावं सुसंस्कार घ्यावं हा याच्या माझा बरा मोठा हेतू असतो. आज पुण्यतिथी साजरी करणं किंवा श्राद्ध करणं हे कृत्यतुल्यता मान्य आहे. आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी जो आपल्याला आदर्श दिलेला आहे त्या आदर्शाची आठवण ठेवून तो आदर्श वर्तमान स्थितीत कायम जिवंत ठेवावं म्हणूनच आपल्याला घालून दिलेलं आहे. आणि त्या संस्कृतीचं पायक म्हणून आपण त्या गोष्टी निर्माण केलेल्या आहे आणि त्या आपण स्वीकारणं या परिहार्य आहे. अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या पुण्यतिथी त्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथजी बिडके यांनी या ठिकाणी उपस्थित दिली आणि आपल्या मनोगतातून त्यांचे अनुभव या ठिकाणी कथन केले त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संचालक पितृतुल्य आदरणीय टी गायकवाड सर यांनी आपले अनुभव अण्णांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितले त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांच्या समवेत व्यासपीठावर त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थिती दिली असे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रेमान बारी आणि गोकुळसिंग भुपळावत यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो. आपल्या प्रास्ताविकेतून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय एके पाटील सर त्यांनी सुद्धा त्यांचा अनुभव या ठिकाणी कथन केले त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस वाय चौधरी सर यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलाचं योगदान दिलं त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं अध्यक्ष यांच्या सहमतीने. जय लोकांनी पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.